स्पर्धेचा आज अंतिम अखेर निर्वाणीचा फायनल डे आणि फायनल डेचा हा अंतिमचा टप्पा. यश पंच लाइट. यस 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 यस. आणि अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जो आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणारा संघ अर्थातच ओम नर्मदेश्वर खिरवली आणि बॅटिंग करणारा संघ ओम नर्मदेश्वर खिरवली आणि फिल्डिंग करणारा संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. तो जय हनुमान दापोले. पहा मॅच जर संपली तर कोणत्याही संघाने स्टंप्स पळवून घेऊन जाऊ नका. नाही दो संघ स्टंप घेऊन जाईल 5,000 रुपये कट केले जातील. आम्ही पॉकेट मध्ये 5,000 रुपये कट करून तुम्हाला सुपूर्त करू. या गोष्टीची नोंद घ्या. इट्स अ जॉक सपोर्ट. वी विल कॉन्सन्ट्रेट ऑन द मॅच. द गेम विल बी ऑन. आणि प्रशांत खानावकर साहेबांच्या वतीने देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. एकदा जोरदार टालर स्वागत करूया फायनल डे ला फायनल मॅच ला. पहिलाच बॉल इनसाइड आउट. इथे पहा मिसटायमिंग स्ट्रोक आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय. तर थोडीशी चूक झाली राजकुमार सोहम आणि रोशन तिनेही क्षेत्ररक्षकांना चूक झाली. डोक्याला हात लावलाय. काय घडलं या मॅच मध्ये? मी संधी दिली ती फलंदाजाला संधी दिली. 4 धावांचा बोनस सुद्धा मिळालाय आणि 4 ने सुरुवात झाली आहे. ती अर्थातच ओम नर्मदेश्वर किरवली या संघाची. षटक्रमांक सुरू येतो. पहिला गोलंदाज वापरत असताना आपल्याला पाहते 6 चेंडूंचा हा खेळ. 6 चेंडूंमध्ये आपण पाहतोय पहिला बॉल येतोय हा चौकार. सुपर ओव्हर सारखाचा सामना पाहायला मिळतोय. बॅकफुट वरून पंच केला हॅमर केला बॉलला. चेंडू मात्र नक्कीच सीमारेषेलगत फील्ड केला गेला. 10 मिले फक्त एक. दोन्ही फलंदाजांकडे ताकद आहे. दोन्ही फलंदाजांकडे शौर्य. दोन्ही फलंदाजांकडे साहस आहे. दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहता या मॅचचा रिदम आहे. या मॅचची खरं तर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये ज्या संघानं खूप चांगलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन बॉलिंग कॉन्ट्रीब्युशन आणि फिल्डिंगचा ऍथलेटिसिझम दाखवलंय ते दोन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते ओम नर्मदेश्वर खिरवडी या संघाचे हायली एक्सप्लोसिव्ह फलंदाज त्याच्या बॅटमन येतोय. हा मोठा फटका फिल्डर अंडरनीथ अँड द कॅच विल बी टेकन. बॅट्समन एक्सप्लोसिव्ह फलंदाज मिस्टर प्रशांत पाटील वुड बी आउट. मंगेश आउट झालेत का? राईट आर्म होते. विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया. आणि पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा साडेसाती नाट नश्व पनवटी विघ्न शकून लचांड लटाम पहिलं लपड पहिलं जंगट पाठी बघा. मात्र एन्काउंटर अराउंड विकेट न गोलंदाज तयार आहे. ओ इनसाइड आउट पुण्याच्या खेळून काढला. एक्स्ट्रा कवर्स मध्ये रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चपळ चतुर चाणाक्ष अतिशय हुशार तरबेज शिवतेज नावातच त्याच्या तेज आहे. नावातच शिव आहे. बाकी सब आपको पता है. हिस्ट्री नोज एव्हरीबॉडी. शिवतेज ना हा खरं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड. 19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आहे. ओ इथे चेंडू हवेमध्ये आणि चेंडू गेला सीमा रेषा पाण येतोय. हॅड हॅन्डसम ह्यूज अँड ह्युमंगस बिग अँड ब्युटिफुल षटकार प्रेझेंटेड बाय मिस्टर मंगेश पाटील. आणि अशा प्रकारे धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि पोहोचली आहे ती 19 धावसंख्या. षट क्रमांक 1 आणि अंतिमचा सुरू असताना अंतिमचा बॉल शिल्लक आणि 19 धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. हा आमचा अंतिमचा टर्म. थँक्यू सो मच संदीप पाटील साहेब. थँक्यू सो मच खानावकर साहेब. थँक्यू सो मच आमदार ट्रॉफी नावडे. ओ इथे मात्र पहा अंतिमचा बॉल. इथे मिले हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि येतो हा अंतिमचा बॉल. डॉट बॉल बिंदी गेन. धावसंख्या झाली 12. कंपल्सरी चेस आम्ही नियम या स्पर्धेमध्ये वापरतोय. 13 धावा काढावे लागतील. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी दापोली या संघाला धावा काढायच्या आहेत. त्या 13 वाजव डीजे.
झमके रखना कदम, चलो कदम कदम बढ़ाए जाए। टीम फील्डिंग करना संघ, ओम नर्मदेश्वर खिरवली टीम लवकर लवकर फील्डिंग सजून गया। तमाम खेला संघांचं आपण करूया स्वागत। व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर आणि लाइव 24 लाइव च्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे सर्व क्रीडा रसिक सर्वांचं आपण करूया मनस्वी स्वागत आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे। सहा चेंडू मध्ये धावा काढायचे आहेत ते 13 आणि वन ऑफ द एक्सप्लोसिव, वन ऑफ द हायली टॅलेंटेड ओपनिंग बॅटिंग पेअर आपल्याला पाहायला मिळतीये। ती अर्थातच बॅटिंग करणारा संघ जो नुकताच मैदानामध्ये सहा चेंडू मध्ये 13 धावा हे टार्गेट सेट झालेला असताना आपल्याला पाहायला मिळेल। मागच्या मॅच मध्ये ज्यांनी चांगला खेळ साकारला तीच पुनच्छा सलामीला येताना आपल्याला पाहायला मिळतील। विजय विशाल जीतेकर आणि त्याच्या समवेत आलाय तो विश्वजीत म्हात्रे। चला चेंडूची चाचपणी झाली असेल, विजय चला लवकरात लवकर चेंडू सुपूर्त करा गोलंदाजाकडे। दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि दोनच संघांमध्ये जबरदस्त धुमस चक्री, जबरदस्त धुंद फुंद अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। सहा चेंडू आणि 13 धावांचं इक्वेशन आहे। बॉल बॉय सनी खानावकर यांना आम्ही मनाच्या अंतकरणापासून त्यांचा आभार व्यक्त करतोय। त्याच्याकडे असलेली ही पंक्चुअलिटी, प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आणि चार दिवस आयोजकांना त्यांनी दिलेली ही साथ। सनी थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन अँड कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स दिस टुर्नामेंट। द गेम इज ऑन। पहिला आणि यशस्वी गोलंदाज या स्पर्धेचा डावखुरा हाताचा हा आउटस्विंगर नवनाथ गायकर। पहिलाच बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्याला बीट करून गेला, बॉल गेलाय। गॅप शॉट सिलेक्शन साधत असताना चौकारासाठी विजय। आमदार ट्रॉफी मधला हा पहिला आणि अंतिमच्या फायनल डे मधील ओपनिंग वेलकम चौकार। पाच मध्ये अजूनही धावा काढायचे 9। समोर आहे विशाल जीतेकर, नॉन स्ट्रायकर एंडवर आहे विश्वजीत म्हात्रे। आउटस्विंगर गती कमी केली, रोल करत असताना पहा फलंदाजाला थोडस टायमिंग चुकवण्यासाठी हा बॉल रिलीज केला होता। गोलंदाजाकडे कल्पकता, गोलंदाजाकडे अॅक्युरसी, गोलंदाजाकडे जबरदस्त कंट्रोल आणि गोलंदाजाकडे या स्पर्धेचा आजच्या दिवसामधील सी फॉर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास। आणि त्या आत्मविश्वासानं गोलंदाजी तो साकारतोय। समोर बलाढ्य संघ आहे, एका बाजूला आपल्याला पहा मिळेल तो विशाल जितेकर जो नॉन स्ट्रायकर एंडवर गेलाय आणि विश्वजीत म्हात्रे आता मात्र स्ट्रायकर एंडवर आलाय। त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, कॅलेबर आहे। ही कॅन हिट 6 or 4 ऍट एनी कॉर्नर ऑफ दिस ग्राउंड असा एक गुणसंपन्न, गुणवंत, नामवंत, प्रतिभावंत खेळाडू। परंतु त्यांना बॉलला सरळ सोडून दिला, पण जो इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट नको आहेत असंच मात्र प्रत्यक्षिक आपल्याला जरूर पाहायला मिळत असेल। जेस्चर पाहायला मिळते ते टीम फिल्डिंग करणारा संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतो तो ओम नर्मदेश्वर खिरवली। दोन संघामध्ये चाललेली ही झुंज आपल्याला पाहायला मिळते। गुलाबाचा एका बाजूला गुलकंद, धुंद फुंद आणि बेधुंद। ओ इथे पहा स्टँड अँड डिलिव्हर, दॅट इज मॅग्निफिसेंट स्ट्राईक बाय मिस्टर विश्वजीत म्हात्रे। आणि सहा धावसंख्या फुलली, सजली, बहरली, वधारली, धावसंख्या सुजली, वृद्धिंगत झाली आणि अजूनही एका धावेची गरज आहे। तीन चेंडू मध्ये एक धावेची गरज आहे। तीन चेंडू मध्ये एक धाव जरी असेल तरी सुद्धा किरवली संघ, तुम्ही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत अंग सैल सोडू नका। कदाचित शेवटच्या मोमेंटला मोमेंटम तुमच्याकडे येऊ शकतो, खवलं तुमच्याकडनं लागेल 3-1। ओ इथे चांगला फटका आणि पहिला, खर तर या फटक्यावर जो षटकार लगावला तो आत्मविश्वास आणि या फटक्यावर विजय स्ट्रोक लगावत असताना विजय झालाय तो अर्थातच बॅटिंग करणारा संघ। जय कॉन्ग्रॅच्युलेशन्स अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक।